मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात राहतो, वाढतो, मोठा होतो. मात्र समाजाच्या अनेक अडचणी समस्या याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतो. मी आणि माझी या पलीकडे पाहत नाही. मी समाजाचे व देशाचे काहीतरी देणे लागतो. देशासाठी समाजासाठी उपयोगी काम करण्याची प्रवृत्ती युवकांमध्ये कमी होत चालली आहे. मात्र संगमनेर येथील प्रभात डेअरीमध्ये मार्केटिंग पदावर काम करणारा आदित्य घाडगे हा युवक संत गाडगे बाबांचा वारसा जपतोय आणि निरपेक्ष वृत्तीने काम करतोय हे विशेष. आदित्य घाडगे हा घरातून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर जे लोकांसाठी अपायकारक आहे ते काम करत असतो. जसे की रस्त्यावर कुणाचे गहू सांडले, धान्य सांडले, ते गोळा करून पक्ष्यांना टाकणे, रस्त्यावर पडलेले दगड बाजूला करणे, रस्त्यावर जखमी पडलेल्या पशु पक्ष्यांना औषध उपचार करून निसर्गात सोडणे, मंदिर परिसरात देव दर्शनासाठी गेले तर परिसराची साफसफाई करणे, अशी विविध स्वरूपाची कामे न लाजता करण्यात येतात. थोडक्यात राष्ट्रसंत गाडगे बाबांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश व गाडगे बाबांचा वसा आणि वारसा जपत हा तरुण नोकरी व्यवसाय सांभाळून करत असल्याने परिसरातील लोकांच्या स्वच्छतेचा देवदूत अशी प्रतिमा जनसामान्यात आहे. या कामात त्याची पत्नी ही त्याला मोलाची साथ देत असून कामात मदत करत असते. परिसरात या युवकाच्या कामाचीच चर्चा असते. तरुण पिढीने याचा आदर्श घेऊन समाज ही जपण्याची गरज आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे पारनेरचे ब्युरो चीफ संजय मुरे यांनी. माणूस हा समाजशील प्राणी. माणूस समाजात जन्माला येतो, समाजात वाढतो, मोठा होतो आणि समाजामध्ये जीवन जगत असताना अशी काही माणसं आपल्याला मिळतात. समाजातील काम छोटंसं असतं, मात्र ते काम समाजाला प्रेरणादायक ठरतं. अशाच एका आवलियाला आपण भेटणार आहोत. संगमनेर तालुक्यातील प्रभात डेअरीमध्ये मार्केटिंगचं काम करणारे आदित्य घाटगे आज आपण यांना भेटणार आहोत की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एक समाजहिताचं वेगळं काम त्यांनी अवलंबले. तर आपण त्यांना विचारूया, घाटगे साहेब आपण समाजामध्ये आत्तापर्यंत कोणकोणत्या स्वरूपाची कामं केली आहेत? नमस्कार साहेब. पहिलं तर फार फार धन्यवाद, तुम्ही माझ्या कामाची दखल घेतली त्याच्याबद्दल. आणि आता कुठून सुरुवात करावं माझ्या समोर असा प्रश्न आहे. लॉकडाऊन पडलं, लॉकडाऊन पडल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की समाजाचे फार मोठे प्रश्न आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे आणि ते आपणच सॉल्व्ह करायचे आहे, आपणच त्याच्यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे असं आम्हाला सारखं वाटत होतं. आणि आम्ही त्या अनुषंगाने थोडं थोडं काम करण्यात चालू केलं. सगळ्यात आधी आम्ही काय केलं तर आम्हाला जाणवलं का मुक्या प्राण्यांची फार मोठ्या प्रमाणात हाल होऊ राहिली. मग मी काय केलं, माझ्या घरूनच मी चालू केलं. मी आणि माझ्या पत्नीने आणि आमच्या ह्या बाळाने आम्ही एक कॅरेट शोधून काढलं आणि ते आता आम्ही आमच्या घराच्या बाहेर ठेवतो. ते कॅरेट त्याच्यामध्ये आम्ही स्वच्छ प्रमाणात पाणी ठेवतो आणि ते पाणी आम्ही ठेवायला चालू केलं. आज कमीत कमी वर्ष झाले. दररोज आम्हाला 25 ते 30 बादल्या पाणी लागतं. त्याच्यामध्ये गाय, म्हैस, डुक्कर, कुत्रा, मांजर सगळे येऊन त्या गुण्यागोविंदाने येतात आणि पाणी पितात. असा आमचा नित्यनियम चालू झालेला आहे. सकाळी आम्ही 7 वाजता ते पाणी ठेवतो. रात्री सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत ते पाणी आमच्याकडे दरवाजेबाहेर असतं. हे एक काम आम्ही केलं. दुसरं काम आम्हाला जाणवलं का आम्ही मंदिरामध्ये जायचो. मंदिरामध्ये गेल्यानंतर आम्ही बघायचो का आजू मंदिर तर फार छान दिसतंय आतमध्ये, पण आजूबाजूला खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे. मग आम्ही त्याच्यावर वर्किंग करायला चालू केलं. मी, माझ्या पत्नीनी, माझ्या मुलीने त्याच्यावर वर्किंग चालू करायला केलं. आणि असं करता करता आम्ही आत्तापर्यंत 50 ते 60 पेक्षा अधिक मंदिर आम्ही हे पूर्णपणे कचरा मुक्त केलेले आहे. आम्ही कोणत्याही मंदिरात गेलो मनोभावे दर्शन घेतो आणि मनोभावेच आजूबाजूचा सगळा कचरा आम्ही साफ करतो. याच्यातून आम्हाला काही कोणा दाखवायचं नसतं. आम्हाला सोशल मीडियावर हिरो हिरोईन पण व्हायचं नसतं. हे फक्त आमचा अंतरात्म्याचा आवाज असतो म्हणून आम्ही ते काम करतो. तिसरं असं आम्ही एक काम चालू केलेलं आहे का आमचा आणि आमच्या कुटुंबाचा वाढदिवस आम्ही हा सामाजिक संस्थेचा साजरा करतो. प्रत्येक वेळेस नवीन संस्था आम्ही बघतो, शोधतो, त्यांना जाऊन भेटतो, त्यांची परवानगी घेतो आणि आम्ही आमचा वाढदिवस असेल, दिवाळी असेल, आम्ही तिकडे साजरा करतो. आत्तापर्यंत 25-30 कार्यक्रम आपले नक्की झाले असतील. 25-30 कार्यक्रम आम्ही तिकडे पण केलेले आहे. आता आमचे नातेवाईकसुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत आहे. माझी सासूरवाडी पारनेरची आहे, पारनेरचे नातेवाईक इन्वॉल्व्ह होत आहे, धानरफळचे नातेवाईक इन्वॉल्व्ह होत आहे, संगमनेरचे इन्वॉल्व्ह होत आहे, नाशिकचे इन्वॉल्व्ह होत आहे. असं करता करता आम्ही एक छोटी बी लावली होती, त्याचा आता वटवृक्षामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झालेली आहे साहेब. आणि आम्ही खूप असं चांगलं काम करतो. रक्तदानाचा सुद्धा आतापर्यंत माझं 8 वेळेस रक्तदान करून झालेलं आहे. सगळे सर्टिफिकेट पण आहे माझ्याकडे. माझ्याबरोबरचे जे मुलं असतात ते पण आता चेंज होत आहे. असं आम्ही एक पाऊल करून टाकतोय. त्याचप्रमाणे मृत जनावर साहेब, माझं असं लक्षात आलं, मी मार्केटिंगमध्ये कामाला असल्यामुळे मी हायवेवरच असतो जास्त वेळ. तर एखादं जनावर जर मृत झालं, समजा उदाहरणार्थ आपण कुत्राच पकडूया, कुत्रा जर मृत झाला तर लोक म्हणतात याच्यामध्ये खंडोबा आहे. पण खंडोबा म्हणतात गाडी साईडनी घेतात किंवा त्याच्यावरून घालून निघून जातात किंवा नाक मुरडतात.
तर मी असं काय करतो त्या टायमाला, मी काय मला जाणवलं भाऊ तुम्ही याला जर देवाची उपमा देताय आणि तो पण एक जीवच आहे, तर मी काय करतो तो मृत जनावर हातामध्ये व्यवस्थित प्लॅस्टिक वगैरे घालून, कॅरीबॅग वगैरे घालून ते मृत जनावर मी ओढून रस्त्याच्या साईडला टाकतो मातीमध्ये। माझा हेतू एकच असतो का याच्या बॉडीचे जास्त हाल नको व्हायला, ज्याला जीवजंतू लागतात त्याला आणि लवकर त्याचं विघटन होतं, कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही आणि त्याला त्याच्यावर जे जीवन जे कीटक अवलंबून आहे त्यांचं पण पोट भरतं। आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 350 पेक्षा जास्त जनावरं मी उचलून टाकलेले आहे आणि 25-30 सापांना सुद्धा जीवनदान दिलेलं आहे, सापांना सुद्धा मी मारून देत नाही। ऍक्च्युली हे जे सगळे जे घटक आहे, जे सजीव घटक आहे, हे फार उपयुक्त आहे आणि ही पूर्णपणे आपलं नैसर्गिक चक्र जे आहे ते आपल्या सगळ्यांच्या हातात आहे सुरक्षित ठेवणं। आणि नदी, आमच्या नदीचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे। आतापर्यंत मी 2-3 नद्यासुद्धा साफ केलेला आहे, नदीचा किनारा पण साफ केलेला आहे। तर माझं या तुमच्या संदेशामधून एकच लोकांना सांगणं आहे, युवकांना आबालवृद्धांना, का बघ तुम्ही आता आपली लाईफस्टाईल आपल्याला कुठेतरी चेंज करावं लागेल, नाहीतर याचं फार मोठं संकट आपल्याकडं राक्षसी पावलांनी आपल्याकडं येतंय आणि ते आपल्या आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी अत्यंत घातक आहे। वाढदिवसाला तुम्ही केक आणा, मी केकच्या विरोधात नाही, तुम्ही माझ्या सगळे एन्जॉयमेंट करा, पण कुठेतरी सामाजिक भान पण ठेवलं पाहिजे। तो केक हा खायलाच गेला पाहिजे, ना की कोणाच्या तोंडाला लावला गेला पाहिजे। आणि वाचनालयाचं सुद्धा काम आम्ही सर हातात घेतलेलं आहे। आम्ही वाढदिवसाला पुस्तकं सप्रेम भेट देतो, एक रोप सप्रेम भेट देतो फळांचं फुलांचं। मी शिर्डीला एक प्रयोगसुद्धा केला होता, मी प्रभात दुधामध्ये कामाला आहे, प्रभात दूध इंडस्ट्रीमध्ये। तर आम्ही काय केलं होतं, एक उपक्रम केला होता, प्लॅस्टिकच्या रिकामी पिशवी आम्हाला आणून द्या आणि आम्ही त्याच्या बदल्यात तुम्हाला फळांचे फुलांचे रोप देतो। तर असे छोटे छोटे उपक्रम करत जा। माझं ह्या व्हिडिओमार्फत, ह्या संदेशामार्फत एवढं एकच सांगणं आहे, आम्हाला काही हिरो वगैरे काही बनायचं नाही, फक्त आमची अंतर्मनाने आम्हाला आवाज दिला का हे काम करायला पाहिजे। आणि लोक काय म्हणतील, कोण काय म्हणेल, ठराविक समाजानेच ते काम करायला पाहिजे, तर ते साफ चुकीचं आहे। जाती भिंतीच्या ज्या भिंती उभारलेल्या आहेत त्या पाडून टाका। माझं एकच सांगणं आहे, वाचनालयाकडे वळा, पेपरकडे वळा, साफसफाईकडे वळा, कचरा विलगीकरण करा। आम्ही पण करतो, प्लॅस्टिकचा कचरा, काचेचा कचरा हा कचऱ्यातून आम्ही सेपरेट करून ठेवतो, कचरा वेचक बंदोबगनी करता। तर माझं एवढं सगळं सांगणं आहे, निसर्गाकडे वळा आणि आता वेळ आलेली आहे, तुम्ही सगळेजण जागृत व्हा, एवढंच माझं सांगणं आहे। धन्यवाद साहेब। या सामान्य कामातून असामान्य व्यक्तिमत्व त्यांनी तयार केलं आदित्य घाटगे यांनी। तर त्या संदर्भात आपल्या पतीच्या कामाला साथ देण्याचं काम पत्नी करत असते। आज आपण त्यांच्या पत्नी सौ योगिता आपण त्यांनाही विचारूया की त्यांनी या आपल्या पतीच्या कामामध्ये कशा प्रकारे साथ दिली। नमस्कार, मी सौ योगिता आदित्य घाटगे। माझ्या मिस्टर आदित्य घाटगे यांनी जे स्वच्छतेचं काम हातात घेतलेलं आहे, तर आमच्या पूर्ण फॅमिलीचा त्यांना चांगला सपोर्ट आहे। आणि ठीक आहे, काही लोकांना बरेचसे व्यसन असतात, ते खराबही असतात, तसं माझ्या पतींना स्वच्छतेचं व्यसन लागलेलं आहे आणि आमची त्यांना साथ आहे, चांगलं काम आहे, हे सर्वांनी करायला हवं। लोक आज खाऊ पाण्याच्या बॉटल्स, कोल्ड्रिंक वगैरे घेऊन मंदिरांपर्यंत जातात, गड किल्ल्यांपर्यंत जातात, ते खाऊन ते पुढे वगैरे बॉटल्स रिकामे सगळं तिथंच टाकून देतात। तर तसं न करता ते आपण तिथपर्यंत भरलेलं घेऊन जाऊ शकतो, तर रिकामंही आपण ते व्यवस्थित कुठेतरी त्याची कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावावी असं माझं म्हणणं आहे। आणि आमच्या ह्या कामामध्ये आमची मुलगी यशस्विनी ही पण भरपूर मदत करत असते आणि तीही यापुढे करतच राहील, आपले संस्कार जसे तसे मुलं घडत असतात। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।